नमस्कार, मी आमदार देवेंद्र भुयार, उरुड मोर्शी मतदारसंघ। सर, आपण मला सांगा की आता एवढ्या कोरोनाचा जो प्रभाव आहे, कोरोना महामारीचा प्रभाव हा अमरावती जिल्ह्यामध्ये खूप जास्त वाढत दिसत आहे, त्यामध्ये मोर्शी वरुण तालुका तिथेही कोरोनाचे जे पेशंट आहे ते वाढत नजर येत आहे। लॉकडाऊन असा सध्याची स्थिती आहे, काय सांगाल कोरोनाच्या? मुळात पहिला लॉकडाऊन मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये लागू झालं, त्यानंतर मोठ्या प्रमाणात एप्रिल मे जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान प्रचंड वाईट परिस्थिती जिल्ह्याची होती। त्यावेळेस आम्ही पालकमंत्री आमच्या यशोमती ठाकूर असेल, आम्ही कलेक्टर असेल आणि सर्वांनी भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी ताकदीनं प्रयत्न केले आणि तो कोरोना कसा आटोक्यात आणता येईल यासाठी प्रामाणिक असे प्रयत्न आम्ही केलेलेच आहे। परंतु हे सगळं करत असताना या आर्थिक वर्षामध्ये मार्च महिन्याच्या फरवरी महिन्याच्या 28 तारखेला परत आणखी पेशंटची संख्या जिल्ह्यामध्ये वाढली। पहिले पेशंट जवळपास 170 जवळपास पेशंट फरवरी 28 निघायला लागले, त्यावेळेस आम्ही सगळं प्रशासन आम्ही जागरूक झालो आणि जे व्हॅक्सिन आहे ते व्हॅक्सिन तालुका स्तरावर किंवा ग्रामीण स्तरावर आता PSC स्तरावर म्हणजे आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा आम्ही PSCला सुद्धा आम्ही व्हॅक्सिन उपलब्ध करून दिली आणि गावामध्येच नोंदणी करायची आणि ती व्हॅक्सिन नोंदणी केलेल्या जे काही माणूस आहे किंवा महिला आहे त्यांना आपण तत्काळ त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर उपलब्ध करून देऊन राहिलो आणि लगेच त्यांना आम्ही लगेच रिलीफ देतो। लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची स्थिती खालवलेली आहे आणि लॉकडाऊन वाढत असल्यामुळे व्यापारी आणि जे बेरोजगार लोक आहेत त्यांचा संभ्रम वाढलेला आहे। लॉकडाऊन काय जरुरी आहे करणार आणि व्यापाऱ्यांची स्थिती बिघडली आहे त्याच्यावर काय सांगाल? मुळात हा प्रादुर्भाव कोरोनाचा एकट्या उरुड मोर्शी तालुक्यात, अमरावती जिल्ह्यात किंवा विदर्भात किंवा महाराष्ट्रात किंवा भारतात आलेला नाही, ह्या पूर्ण जगभर देशभर पूर्ण जगभर पूर्ण जग या कोरोनाच्या सावटाखाली आलेलं आहे ना। अशा स्थितीत काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे ते प्रशासनाने एकत्रित बसून, प्रशासन शासन सगळ्यांना एकत्रित बसून त्यांचा ताळमेळ बसून जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, एखाद्या ठिकाणी लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे, एखाद्या ठिकाणी प्राथमिक उपाययोजना जी आहे आरोग्य विभागाला सोबत घेऊन त्या करणं गरजेचं आहे। ज्या ज्या गोष्टी जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं नेमकं आम्ही महाराष्ट्र सरकार तिथं त्या त्या पद्धतीनं राबवत आहोत। सर, व्हॅक्सिनची कार्यप्रणालीची बाबतीत जर बोलायला जर गेलं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पासूनची सुरुवात आहे आणि आपला जो भाग आहे यात बहुसंख्य लोक अशिक्षित किंवा शेतकरी प्रवर्गाचे कमी असल्याच्यामुळे शिक्षणाचा थोडा अभाव आहे, तर त्यांना रजिस्ट्रेशनचा थोडं जे आहे मुळात आम्ही जिल्हा स्तरावरून काही सूचना करून आम्ही जिल्ह्याला कलेक्टरांना आणि सीओंना सांगितलं की वयवर्ष 60 वरती जे ज्येष्ठ लोक आहे, अपंग असेल, महिला भगिनी असेल, यांचा आपण एक डाटा कलेक्ट करा तातडीनं। तो डाटा आमचा सगळ्या जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर उपलब्ध आहे, त्यानुसार आम्ही 65 वयाचे जे लोक आहे यांचा डाटा घेऊन त्या लोकांना आम्ही कॉल केला, त्यांची नोंदणी आम्ही ग्रामपंचायत स्तरावर डाटा ऑपरेटरच्या माध्यमातून केलेली आहे ऑनलाईन, आणि ती नोंदणी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याला कॉल करून किंवा त्याला निरोप देऊन आम्ही व्हॅक्सिन देण्यासाठी सुद्धा त्याला लगेच आम्ही त्यांना बोलावलेलं आहे। विचार केला तर आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास किती अवयवृद्ध लोकांना व्हॅक्सिन आतापर्यंत झाले असेल आणि किती लोक बाकी आहेत, काय म्हणजे कारण? मुळात 3 आम्ही हा प्रोग्राम व्हॅक्सिन देण्याचा प्रोग्राम आम्ही चालू केला। जे ऑनलाईनचे जे वेळ आहे ते 10 ते जे पोर्टल ओपन होते ते 10 ते 5 ओपन होते। आता मी कालच राज्यमंत्री साहेब यड्रावकर साहेबांशी मी चर्चा केली, त्यांना सांगितलं आपण जरा याच्यात वेळ 7 ते 9 म्हणजे शासकीय वेळेच्या व्यतिरिक्त, कारण ते MPW असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल किंवा डॉक्टर उपलब्ध असेल, कारण डॉक्टर उपलब्ध असल्याशिवाय व्हॅक्सिन लावता येणार नाही, मग वेळेच्या वेळ ॲडजस्ट करून डॉक्टरांना तिथे उपलब्ध ठेवून आपण कसा का होईना जास्तीत जास्त रोज एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर आज आम्ही 100 आम्ही द्यायला लागलो, टीकाकरण आम्ही करायला लागलो, ते आता 200 कसं करता येईल, 250 कसं करता येईल, जास्त रश पण वाढू नये आणि व्हॅक्सिन पण मोठ्या प्रमाणात लोकांना देता यावं याचं नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। मुळात या कोरोनाच्या स्थितीमुळं पूर्ण जग परेशान आहे, याच्यामध्ये कसं तरी आता आपला देश आता सावरायला लागलेला आहे ना। अशा स्थितीत राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी एकच विनंती करतो की जास्तीत जास्त हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पहिले जे
त्रिसूत्री आपण गेलेले का मास्क आपण प्रामुख्याने लावला पाहिजे, त्याच्यानंतर आपण समांतर अंतर जे आहे ते अंतर आपण कायम ठेवलं पाहिजे, आणि घरातून निघताना कोणाच्या घरात जाताना किंवा बाहेर फिरताना जास्त आता हातो स्वच्छ करून आपण वावरलं पाहिजे. ह्या दोन तीन गोष्टी जर काटक्षणा जर आपण पाळल्या तर निश्चितपणानं या रोगावरसुद्धा आपण आता मात करू शकतो. देशानं पर्यायानं राज्यानं वॅक्सिन आता आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे, ते वॅक्सिन प्रत्येक व्यक्तीनं घेऊन त्याच्यावर कसा प्रादुर्भाव आता कमी करता येईल, कारण वॅक्सिनशिवाय आता मार्ग नाही आहे. एक अंतिम पर्याय म्हणून आता कोरोनाच्या स्थितीला आटोक्यात आणण्याकरता एकमेव पर्याय आपल्याकडे शिल्लक राहिला, ते म्हणजे वॅक्सिन. जास्तीत जास्त लोकांनी ते वॅक्सिन लावावं, आणि वॅक्सिनमुळे काही फार काही अपाय नाही आहे. जर एखाद्या पेशंटला इतर आजारामुळे जर अपाय कदाचित झाला त्याच्यावरसुद्धा निश्चितपणानं उपचार आपल्याला करता येते, याचीसुद्धा लोकांनी जाणीव ठेवावी. आणि या कोरोनाच्या परिस्थितीमुळं जे काही व्यापाऱ्यांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे, सर्वसामान्य गोरगरीब मजुरांचं नुकसान लागलेलं आहे, हे न भरून निघणारं नुकसान आहे. परंतु प्रशासन म्हणून आणि जबाबदारी म्हणून हे आपल्याला निश्चितपणानं कुठंतरी मागं पुढं का होईना ही जबाबदारी आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे. जाणीवपूर्वक कोणाचं नुकसान आपण करतो ही भूमिका सरकारची निश्चितपणानं नाही, ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे.